अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरल ला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। असं आहे की आम्ही सुरुवातीच्या काळात सभा घेऊ नये या विचाराचे होतो, पण राष्ट्रवादीने मोठ्या मोठ्या सभा घेतल्यानंतर आम्हाला देखील प्रचार करणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही खरं म्हणजे साधारणपणे एका मतदारसंघात फार तर दोन सभा होतात, पण जास्त गर्दी होऊ नये म्हणून एकूण 7 सभा मी या ठिकाणी वेगवेगळ्या करतो आहे। आणि म्हणून खरं तर कोरोनाच्या काळात आम्हाला सभा घ्याव्याच लागल्या नसत्या तर ते अधिक चांगलं झालं असतं, पण आता त्याला पर्याय नसल्यामुळे आम्हाला ते घ्यावं लागतं। मोदींच्या नावानं चालतोय लॉकडाऊन पासून लसीकरण, मोदींच्या नावाचा गजर आहे, भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात नाही, याची शिक्षा जनतेला का धोका करते? संजय राऊत काही बोलत असतात, त्यांच्या बोलण्याला मी कधीच उत्तर देत नाही। सर्वात जास्त पीपीई किट महाराष्ट्राला मिळाल्या, सर्वात जास्त मास्क केंद्र सरकारकडनं महाराष्ट्राला मिळाला, सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळाल्या। एकीकडे सरकारच्या वतीनं पत्रक काढलं जातं की महाराष्ट्र लसीकरणामध्ये अव्वल, देशात पहिल्या क्रमांकावर, मग या लसी कुठे पैदा झाल्या, कुठून आल्या त्या? त्या लसी केंद्र सरकारने दिल्या म्हणूनच आल्या ना, म्हणूनच आपण पहिल्या क्रमांकावर आलो ना। माझं म्हणूनच परवा मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आम्ही राजकारण करत नाही, आम्ही तुम्हाला मदत करायला निघालो आहे, पण तुमचा जो उठतो तो सोम्या गोम्या कोणी केवळ राजकारण करतो कोरोनाच्या नावाने, हे योग्य नाही। थोडं समजलं नाही तुम्ही काय? मुळात कोरोनाच्या संदर्भात स्ट्रॅटेजिकली आपण कुठेतरी कमी पडलो, याचं कारण असं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा केसेस कमी होत होत्या त्याही वेळेस दुसरी लाट येऊ शकते अशा प्रकारचं सगळे तज्ज्ञ सांगत असताना आपण आधीची तयारी कमी करून टाकली आणि नव्याने तयारीच केली नाही, आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज जी अवस्था आहे, आज महाराष्ट्रामध्ये बेड्स मिळत नाही आहे, आज ऑक्सिजनेटेड बेड्स नाही आहे, आज व्हेंटिलेटर्स नाही आहे, आज साधी हॉस्पिटलला ॲडमिशन देखील होत नाही आहे। आत्ताही वेळ आपल्याकडे जो काही आहे, कारण ज्या पद्धतीने वाढत आहे त्या पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त बेड्स वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे, आताही त्याच्याकडे सरकारने फोकस दिला पाहिजे, तो फार फोकस मला दिसत नाही। सर, सरकार बदलाबाबत आपण जे संकेत दिले होते, सरकार बदलायचं माझ्यावर काय नेमका दोन्ही सभेत आपल्याकडे संकेत करा? असे कुठलेही संकेत नाही आहेत, योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात, ते काही सभांमधनं बोलायचे नसतात, त्या म्हणूनच मी सांगितलं की ही निवडणूक जिंकण्यावर फोकस करा, सरकार कधी बदलायचं ते बघू, योग्य वेळी बदलू। ते मुळातच मला असं वाटतं की हे अत्यंत चुकीचं आहे। समजा रेमडेसिवीर त्यांना उपलब्ध असेल तर ते त्यांनी सरकारी यंत्रणेत दिलं पाहिजे। आज आता आमचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते हे वापीला गेले होते, त्या ठिकाणी त्यांना कळलं की रेमडेसिवीर उपलब्ध आहे, आणि तिथे जाऊन त्यांनी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की आमच्या महाराष्ट्र सरकारला तुम्ही ते, आमच्या ऑफिसर्सला ते तुम्ही द्या, आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही देऊ शकतो, फक्त आम्हाला एक त्यातनं पत्र पाहिजे, त्याची आम्ही प्रयत्न करतो। किंवा एक 2-3 दिवसापूर्वी जेव्हा माझ्या असं लक्षात आलं की नागपूरमध्ये एकदम साठा कमी आहे आणि काही दवाखान्यांनी मला सांगितलं की चेन्नईला उपलब्ध आहे, मी स्वतः चेन्नईमध्ये बोलून त्या दवाखान्यांना तो मिळवून दिला, त्यामुळे रेमडेसिवीरचं राजकारण करणं हे अतिशय चुकीचं आहे। आम्ही कुठल्याही विकेट घेण्याकरता बसलेलो नाही, आमचं कामच हे आहे की जिथे चुकत आहे त्या ठिकाणी बोट दाखवलं पाहिजे। या सरकारमध्ये अनेक मंत्री ज्या प्रकारचा कारभार करतायत तो काही लोकोपयोगी कारभार नाही आहे, लोकाभिमुख कारभार नाही आहे, आणि म्हणून आम्हाला त्याच्यावर बोट ठेवावं लागतं, बाकी कुणाच्या विकेट घ्याव्या याकरता आम्ही राजकारण करत नाही। त्यांचा आरोप असा आहे की तुमचे जे यंत्रणा आहेत
त्यांचे जे तपास जे आहे ते तुमच्याकडनं आधी जाहीर होतात तर मग त्या पद्धतीने कारवाई केली जाते? आम्ही कुठलाही तपास जाहीर केला नाही. आम्हाला जेवढे वेळा विचारलं पत्रकारांनी आम्ही सांगितलं हे आमचं कामच नाही. NIA असेल, CBI असेल किंवा राज्याचं ATS असेल हे त्या संदर्भातली माहिती देऊ शकतात. मला असं वाटतं की जेव्हा आपण अडचणीत असतो त्यावेळी बहाणे धोंडावे लागतात, तशा प्रकारचे बहाणे धुंड चाललं आहे. OBC च्या संदर्भात जी सुप्रीम कोर्टमध्ये केस चालू होती त्या केसमध्ये जेव्हा हे सरकार आलं त्यावेळेस 3 जिल्ह्यांची इलेक्शन घेण्याची परवानगी देण्यात आली आणि ती परवानगी देताना ती कंडिशनल परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली होती आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की तात्काळ एक मागासवर्गीय आयोग नेमा, इम्पेरिकल डाटा तयार करा आणि त्याच्या आधारावर हे तुम्ही जस्टिफाय करा. दुसरं त्यांनी सांगितलं होतं की प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन द्या. तर प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनच्या संदर्भातला कायदा हा आम्ही ऑर्डनन्सद्वारे केला होता, या सरकारने तो कायदाही लॅप्स केला आणि 14 महिन्यामध्ये 7 वेळा तारखा घेतल्या, पण जे कोर्टाने सांगितलं होतं त्यातलं काहीच केलं नाही. आणि म्हणून कोर्टाने शेवटी OBC आरक्षण हे निवडणुकांपुरतं त्या ठिकाणी स्थगित केलं, हे रद्द केलं आणि सांगितलं की आता याच्यापुढे जेवढ्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये OBC चं आरक्षण तेव्हाच देता येईल जेव्हा सरकार आयोग तयार करेल आणि इम्पेरिकल डाटा तयार करेल. सरकारने अद्यापही आयोगही तयार केला नाही आणि इम्पेरिकल डाटा त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्नही केला नाही. आता कोरोनामुळे लोकल बॉडीजच्या निवडणुका होत नाही आहेत, पण पुढे जेवढ्या लोकल बॉडीजच्या निवडणुका होतील सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश लागू राहील. आत्ताही ज्या 4-5 जिल्हा परिषदांमध्ये पुन्हा निवडणुका घ्यायला सांगितल्या तिथे सगळ्या जागा ओपन झाल्या आहेत, तिथे OBC ची एकही जागा नाही, सगळ्या जागा ओपन झाल्या आहेत पालघरसहित सगळीकडे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सरकारच्या हलगर्जीपणामुळे OBC ना जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळालं होतं ते आरक्षण पूर्णपणे अडचणीत आलं आहे. मी स्वतः बैठकीमध्ये बसलो, तिथे AG होते, मी त्या ठिकाणी सांगितलं की तात्काळ आपल्याला कमिशन तयार करता येतं आणि ज्या प्रकारे मराठा आरक्षणाच्या वेळी इम्पेरिकल डाटा आपण तयार केला त्याच्याकरता काही जनगणनेची आवश्यकता नाही आहे, त्याच्याकरता आपल्याला सॅम्पल डाटा देखील तयार करता येतो जो आपला मान्य झाला होता तशा प्रकारचा डेटा तयार केला पाहिजे. त्या ठिकाणी त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ते ठरलं, पण अद्याप त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आणि म्हणून OBC आरक्षणाच्या संदर्भात एकीकडे यांचे मंत्री हे त्या ठिकाणी मोर्चे काढत होते आणि दुसरीकडे कोर्टात मात्र ॲफिडेव्हिट सादर करत नव्हते. या राज्य सरकारमधली एक ही परंपरा आणि प्रथा तयार झाली आहे, स्वतः काही करायचं नाही आणि आपली अकार्यक्षमता आणि अकर्मण्यता लपवण्याकरता प्रत्येक गोष्ट केंद्रावर टाकायची. म्हणूनच मी परवा सांगितलं की जे तुमच्या कर्तव्य आहेत, रेमडेसिवीर तुम्हाला आणायचं आहे, ऑक्सिजनेटेड बेड्स तुम्हाला तयार करायचे आहेत, व्हेंटिलेटर्स तुम्हाला लावायचे आहेत, मोठ्या प्रमाणात लोकांच्या व्यवस्था तुम्हाला करायच्या आहेत, या व्यवस्था कोणीच करत नाही आणि मात्र केंद्राकडे बोट दाखवलं जातं. मला असं वाटतं हे पूर्णपणे सरकार ज्या प्रकारे काम करत आहे हे लोकाभिमुख सरकार नाही आहे. जयंत पाटील शरद पवार नाही आहेत ना. राहुरीचे पत्रकार दातारे यांच्या खुनामध्ये नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा मुलगा आणि मेहुणा असल्याचा आरोप शिवाजीराव भंडे यांनी केलेला आहे, त्याची चौकशी करण्याची मागणी. मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारचा आरोप असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. मात्र आत्ता त्या घटनेची मला माहिती माझ्याकडे कुठली नाही, माझं कर्डिलेनशी बोलणं झालेलं नाही आणि मला त्या घटनेची माहिती नाही, त्यामुळे त्याच्यावर मी अधिक बोलू शकणार नाही. बघा, पहिली गोष्ट तर जय
जयंत पाटील असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं होतं. मी असं कधीच म्हटलं नव्हतं. मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस सांगितलं होतं की आत्ताही या चर्चेची वेळ नाही आहे, योग्य वेळी आपण चर्चा करू. तरीही मी आमच्या दोन्ही उमेदवारांना बोलवून असं म्हटलं होतं की जर त्यांच्याकडनं प्रस्ताव आला आणि तो जर सौभाग्यवतींचा आला तर आपण जरूर त्याच्यावर विचार केला पाहिजे, एकदा आपण सगळ्यांची चर्चा करू असं आमच्या लोकांना सांगितलं होतं. परंतु हे इतके अहंकारी आहे की यांनी आम्हाला साधा एक फोन देखील केला नाही. खरं तर आत्तापर्यंत जी प्रथा आहे, निवडणूक लढा की लढू नका, परंतु अशा प्रकारे बाय इलेक्शनच्या वेळी विरोधी पक्षाला फोन केला जातो की बाबा शक्य आहे का काही, आपण करू शकतो का काही, पण यांना एवढा अहंकार आहे की यांनी साधा फोनही केला नाही. मीडियात बोलतात पण यांनी साधा फोन करून आमच्याशी चर्चा देखील त्याची केली नाही. त्याच्यामुळे त्यांनी जर चर्चा केली असती तर कदाचित आम्ही विचार देखील केला असता, परंतु त्यांनी चर्चाही केली नाही आणि सौभाग्यवतींना तिकीटही दिलं नाही. आरोग्य यंत्रणा कमी पडलेलीच आहे. आता ती आरोग्य यंत्रणा वाढवण्याचं काम हे अत्यंत वेगानं या ठिकाणी केलं पाहिजे हा महत्त्वाचा विषय. रिपोर्ट चांगला आहे, 2 तारखेला निश्चित विजयी हुआ. असं आहे की हा चौकशीचा भाग आहे आणि या ठिकाणी चौकशी सुरू झालेली आहे. त्या चौकशीत जे तथ्य समोर येईल त्याच्या आधारावर आम्ही योग्य ती मागणी करू. सर 100 कोटी मागितले पण नेमकी किती पैसे आतापर्यंत गेले त्याची काही माहिती आली का पुढे तपासात? ते एनआयला किंवा यांना विचारा, सीबीआयला. मी तर माझे जे मत आहेत ती बैठकीत मांडली आणि ती माध्यमांनी देखील बघितली आहे. आता निर्णय सरकारला करायचा, सरकार जो काही निर्णय करेल. कोरोनाच्या संदर्भामध्ये आपण आता काळजी व्यक्त केली, लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये आपण काही आठवणी पाठिंबा दिलेला आहे, मात्र दुसरीकडे मात्र आपण व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताय पट्टी भूमिका आहे असं वाटत नाही. पहिली गोष्ट अशी आहे की लॉकडाऊनच्या संदर्भात माझं जर तुम्ही वक्तव्य ऐकलं असेल तर ते ऐकल्यानंतर असा प्रश्नच विचारला. असं आहे की तिजोरीच्या चाव्या आहेत पण महात्मा बसवेश्वरांकरता एकही पैशाची तरतूद नाही. तिजोरीच्या चाव्या आहेत पण उपसा सिंचन योजनेकरता कुठलीही तरतूद नाही. तिजोरीच्या चाव्या आहेत पण त्या बारामती इंदापूर करता आहेत, त्या मंगळवेढा आणि पंढरपूर करता नाही आहेत. पंढरपूर गुरुसाई रोडवरती हिरव्यागार वनराईने नटलेल्या निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात कव्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले हॉटेल दयावान पॅलेस पंढरपूर आणि पंचकोशातील कव्यांच्या सेवेत व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थांनी सज्ज परिपूर्ण फॅमिली रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल दयावान पॅलेस. श्रीमान दयामान बाबर आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्यांची विश्वसनीय परंपरा, जिथली चव कायम जिभेवर रेंगाळणारी, जिथली मेजवानी कायम लक्षात राहणारी आणि जिथली सेवा आपुलकी जपणारी. आमची खास काही वैशिष्ट्ये: फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, व्हेज आणि नॉन व्हेज, उत्कृष्ट स्वादिष्ट जेवण, पंजाबी डिशेस, साऊथ इंडियन डिशेस, अस्सल महाराष्ट्रीयन डिशेस, ग्राहकांच्या मागणीनुसार चपाती, भाकरी आणि तंदुरी रोटी. हजारो ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या हॉटेल दयावान पॅलेसला एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता: पंढरपूर टेंभुर्णी रोड, गुरसाळे. संपर्क: 99 22 30 77 28.